उल्हासनगरमध्ये शहाऐंशी हजारांचा गुटका अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून शहरात गुटक्याचा गुन्हा दाखल केला आहे उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहाड फाटक परिसरात खुलेआम गुटखा विक्री केले जात असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दीपक ठाकूर आणि संदीप साळवे यांना मिळाली होती मात्र या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी या गुटखा माफियांवर कारवाई करत नसल्याने अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या पथकाने या परिसरात धाड टाकत शहाऐंशी हजाराचा गुटखा जप्त केला आहे या प्रकरणात नवनीत चौरसिया नवजीस अन्सारी आलिद खान आणि इतर एक आरोपी असे एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे तर या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी हजर केले असता या सर्वांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे संबंधित गुटखा कोणाकडून विक्री करण्यासाठी आणण्यात आला होता याचा अधिक तपास आता पोलीस करत आहे मात्र उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांचे पथक धडक कारवाई करते मात्र अशा धंद्याकडे उल्हासनगर पोलीस हेतुपुरस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ